भगवतो मंडळी आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे धम्म संघांच्या या यूट्यूब चॅनलवरती मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खूप चांगल्या प्रकारे आपण धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत धम्म समजत आहोत शंकांचं निवारण करत आहोत मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बुद्ध गुण बघितलं धम्मगुण बघितलं आता आपण बघणार आहोत संघगुण ठीक आहे बरेच लोकांना याचा शब्दशहा अर्थ माहिती नव्हता आपल्याला लहानपणापासूनच आपण इथे पिसो स्वाग खातो खूप चांगल्या प्रकारे बोलत आलेलो आहोत आणि हजारो वेळेस विहारामध्ये पूजा वंदना घेत असताना घरामध्ये पूजा वंदना घेत असताना अशी गाथा म्हणत आलेलो आहोत पण अर्थ माहिती आहे का जेव्हा एखाद्या गोष्टीचा अर्थ समजतो तेव्हा ते समजायला ते, ते कळायला आणि त्याबद्दलची असणारी श्रद्धा ही अजून बळकट होत जाते कारण काय बोलतोय हे आपल्याला आता कळत चाललेलं आहे ठीक आहे खूप चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद येत आहेत आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संघ गुण एकवीस तारखेला पाली भाषेचा सर्टिफिकेट कोर्स सुरू होत आहे बरेच लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ते सुद्धा एनरोल करू शकतात फॉर्म भरू शकतात नाव देऊ शकतात घराघरामध्ये पाली गेली पाहिजे हाच माझा उद्देश आहे माझ्याकडनं पालीशिका किंवा कोणा दुसऱ्याकडनं पालीशिका पण घराघरामध्ये पाली गेली पाहिजे ठीक आहे आपण बघूया संघ गुण संघ गुण सगळ्यात आधी प्रश्न हा पडतो की संघ म्हणजे काय बरोबर आणि गुण बरोबर संघ गुण आता संघ काय हे आपण इथे बघू आणि बुद्धाने कोणाला संघ म्हटलेला आहे दोन प्रश्न आहे की जे चिवरधारी व्यक्ती आहेत ते संघ आहे ते, ते दुसरं कोणी संघ आहे ठीक आहे आज थोडेसे डोळे उघडणार आहेत म्हणजे थोडा अर्थ कळाला की हो अरे अच्छा संघाची डेफिनेशन ही आहे संघाची व्याख्या ही आहे हे जा, आज आपल्याला कळणार आहेत बघूया आपण संघ गुण तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून एक खूप चांगल्या प्रकारे पाठ आहे बरोबर सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामिची पटिपन्नो भगवतो सावक संघो चत्तारी पुरुष युगानी अठ्ठ पुरुष पुगला एस भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलीकरणीयो अनुतरंग पुय खे तंग लोकसाथी शेवटची लहान खूप महत्वाची आहे बघू आपण आता भगवतो सावक संघो भगवतो आपण बघितलं भगवा कोण भग्ग रागो भग्ग मोहो भग दोसो अशा व्यक्तीने आपण इतिपिसो ही गाता म्हणत असताना बघत असताना भगवतो भगवा शब्द पाहिला ठीक आहे तर बुद्धांचा जो श्रावक संघ आहे ना तो असा आहे ठीक आहे असं म्हटलं गेलेलं आहे मग सावक संघ म्हणजे काय श्रावक श्रवण करणे बरोबर म्हणजे ऐकणे संघो बुद्धांनी सांगितलेला धम्म चांगल्या प्रकारे ऐकून चांगल्या प्रकारे समजून त्याच्यावर चालून समत विपसना करून खूप चांगल्या प्रकारे त्या मार्गावरती गेलेला आहे असा तो संघ सावक संघ म्हणजे सावक संघाचा अर्थ काय होतो की ज्याने खूप चांगल्या प्रकारे धम्माला ऐकलं समजलं प्रॅक्टिस केली आणि त्याला आता ते फळ मिळालेले आहेत ठीक आहे फळं आणि मग याच्यावरती पण आपण येऊ सुपटी पन्नो नो आता या शब्दाला आपण ब्रेक करू सुपटी आणि पन्नो ठीक आहे आता इथे डबल प झालेला आहे जेव्हा आपण पालीचे व्याकरण शिकू संधी समास वगैरे शिकू त्यावेळेस आपल्याला कळलं की कसं शब्द बदलत जातात शब्दांचे अर्थ बदलत जातात हे आपण बघूया सु पटी पन्नो बरोबर पटी म्हणजे पूर्णपणे बरोबर त्याला आपण प्रिफिक्स म्हणतात ठीक आहे प्रिफिक्स एखाद्या शब्दाच्या आधी एखादा काही शब्द लागला तर त्या शब्दाची व्याख्या अजून गहन होते अजून गाढ होते अजून डिटेलमध्ये त्या शब्दाचा अर्थ वाढतो पटी पन्नो पन्न ठीक आहे पद्धती शब्द आहे म्हणजे एखाद्या मार्गावरती आरूढ झालेला एखाद्या मार्गावर चाललेला आहे तसा तो पास्ट पार्टिसिपल पटी पटी आहे पटीपन्नो सोप्या भाषेत सुपटीपन्नो एखाद्या चांगल्या मार्गावर चाललेला आहे आरूढ झालेला पटी पन्नो कसा सु खूप चांगल्या अशा मार्गावर आरूढ झालेला आहे सु आपण स्वाख्यातो बघितलं सु सुआख्यातो तसं सुपटीपन्नो लक्षात सोप्या भाषेमध्ये सुपटीपन्नो चांगल्या मार्गावर आरूढ झालेला आहे चालत आहे ठीक आहे पुढे उजू पटी पन्नो पटी पन्नो शब्द परत आला त्याचा तो सर तर राहील उजू हा शब्द आपल्याला पाली त्रिपेटकामध्ये खूप वेळेस येईल आणि वेगवेगळ्या अर्थाने वेग येईल कधी म्हणेल की सरळ आहे कधी म्हणेल खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये गुंतलेला आहे किंवा खूप वेगवेगळ्या वेग प्रकारे हा शब्दाला घेतलं गेलेला आहे त्याच्या पुढे कुठला शब्द लागलेला आहे त्याच्या अर्थाने त्याचा अर्थ बदलत जाईल आणि अजून डिटेलमध्ये जाईल अजून गहन होत जाईल ठीक आहे उजू पटी पन्नो बुद्धांचा धम्म कसा आहे सरळ आहे तुम्ही याच्यावर चाला आणि तुम्हाला दिसायला लागेल काही फिरवा फिरवीची गोष्ट नाही आहेत बरोबर सरळ आहे तुम्ही त्याला अप्लाय कराल तुम्हाला फळं भेटायला लागतील तुम्हाला फळं दिसायला लागतील असं आहे उजू पटी सरळ मार्ग आहे असं साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण बघू जेव्हा एखाद्या सुत्तामध्ये जे हा शब्द परत येईल उजू मग तेव्हा तो कुठल्या अर्थाने घेतलेला आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूया पुढे या यटीपन्नो या यटीपन्नो बरं बघा नीट बघा हा यचं उच्चारण खूप चांगलं असलं पाहिजे त्याला य करायचं नाही न... आहे त्याला य करायचं आहे नाकामध्ये न नाकामध्ये य बोलायचं आहे ठीक आहे या यटी पन्नो य म्हणजे राईट कंडक्टमध्ये आहे राईट मॅनरमध्ये आहे पद्धतशीर आहे बरोबर अशा प्रकारे म्हणजे बुद्धांचा जो संघ आहे तो खूपच चांगल्या मार्गावर चालत आहेत जो सरळ आहे वाकडा तिकडा नाही आहेत बरोबर आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला एक्सप्लेन सुद्धा केल्या गेलेला के आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीचा आहे अशा प्रकारे बघा आता सध्याला हे शब्द खूप आपल्याला शब्दशहा अर्थ आपण बघत आहोत पण जेव्हा समते विपशना केल्यानंतर याची अजून व्याख्या खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजायला लागेल असं आहे पुढे सामिची पटी पन्नो बघवतो सावक संघो सामिची पटी पन्नो सामिची पटी पन्नो सामिची सामिची म्हणजे प्रॉपर कोर्स आहे एक मेथड आहे ड्युटीफुल आहे हा झाला इंग्लिश ट्रान्सलेशन याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजून असं घेऊया की धम्म आहे बुद्धांचा संघ याच्यावरती चालत आहे आणि तो साम इच्छी आहे म्हणजे इथे काहीतरी करण्यासारखं आहे ते केलं की ड्युटी केली तो प्रॉपर कोर्स केला की तुम्हाला फळं भेटायला लागतात साम इची पटी पन्नो भग भगवतो सावक संघो आता हे जे पुढचं आहे ना हे फार महत्वाचं आहे संघ कोणाला म्हटलं गेलेलं आहे हे आता आपल्याला कळेल वरचे चार तर त्यांचे विशेषणं होते व त्यांचे क्वालिटीज होते आता संघ कोणाला म्हटलं गेलं पाहिजे हे फार महत्वाचं हे बघा यंग इदंग चत्तारी यंग इदंग अशा प्रकारे अशे हे चत्तारी चार ठीके पुरुष युगानी युग म्हणजे काय जोडी चत्तारी पुरुष युगानी म्हणजे माणसांच्या अशा ह्या चार चार जोड्या आहेत किती झाल्या आता आठ यंग चत्तारी पुरुष युगानी चार चारच्या जोड्या आहेत आठ झालेत अठ्ठ पुरुष पुग्गला झाले आठ कळलं का हे माहिती होतं का आधी नसेल बघा यंगिदंग चत्तारी पुरुष युगानी चत्तारी पुरुष युगानी अठ्ठ पुरुष पुगला असे हे आठ आहेत ए स भगवतो सावक संघो बरोबर काय आठ लोक आहेत आठ लोक कोण आहेत माहिती आहे का माहिती असेल तर कमेंट करून सांगा माहिती नसेल तर दोन मिनटं विचार करा काय आहे आठ लोक बुद्ध यांना संघ म्हणतायत नीट बघा ठीक आहे बुद्ध यांनाच संघ म्हणतायत आपण पुढे बघू कसं ए स भगवतो सावक संघो आणि हा बुद्धांचा संघ आहे मग आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे अरे मग मी संघ कोणाला म्हणतो बरोबर तर ह्या आठ लोकांना म्हणतो कोणत्या लोकांना ह्या लोकांना असे हे आठ लोक आहेत नीट समजून घ्या बघा ज्या लोकांनी आता जे लोक याला पहिल्यांदा ऐकत असतील थोडस कठीण जाईल किंवा कळणार नाही बघा अवस्था असतात जेव्हा तुम्ही आणि मी धम्माच्या मार्गावरती चालू आपल्या पारामी पूर्ण होत जातील आपण खूप सारे कुशल कर्म करत जाऊ आणि नंतर खूप चांगल्या प्रकारे धम्म समजल्यानंतर समर्थ विपशना केल्यानंतर अशा अवस्था येत जातील आपण बऱ्याचदा धम्मपद अटकथा किंवा इतर सुत्तांमध्ये किंवा खूप ठिकाणी ऐकलेलं आहे की असं धम्म सांगितल्यानंतर ही कथा सांगितल्यानंतर इतके हजारो लोक स्वतःपन्न झाले गामी झाले वेगळे वेगळे हे स्वतःपन्न सगदागामी अनागामी आणि अरहंत अरहंत शब्द तर आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे बरोबर आता पण मी कंसामध्ये काय लिहिलं आहे बघा मग्ग आणि फल मग्ग फल मग्ग फल मग्ग फल सोप्या भाषेमध्ये एक व्यक्ती आता बारावीला आहे एक मुलगा आता बारावीला आहे आणि तो नंतर बारावी पास झाला बरोबर आहे आणि पास झाला ठीक आहे असंच आता कोणी एखादा व्यक्ती स्वतःपन्न मार्गावर आहे म्हणजे तो आता त्या प्रोसेसमध्ये लागलेला आहे नंतर त्याला ते फळ प्राप्त झालेलं आहे असे दोन लोक नीट बघा स्वतःपन्न आता हा व्यक्ती ठीक आहे तुमच्या माझ्यासारखा साधारण व्यक्ती आहे जो कुशलकर्म करत आहेत आता स्वतःपन्न मार्गावरती तो लागला ती अवस्था त्याने प्राप्त केली मग खूप मोठी अवस्था आहे म्हणजे निर्वाणाची डुबकी लागली त्याचं निर्माण त्याचं निब्बाण पक्क आहे मग्ग कालांतराने चित्त अजून शुद्ध करत गेलो संयोजने काढत गेले तर फल बरोबर मग्ग फल असे दोन लोक बरोबर सगदागामी मग फल सगदा सगदागामी मग्ग सगदागामी फल अनागामी मग्ग अनागामी फल अरहंत मग्ग अर्हंत फल असे आठ लोकांना संघ म्हटलं गेलं आहे ठीक आहे जे स्वतःपन्न आहे सगदागामी आहेत अनागामी आहे अर्हंत आहेत यांना संघ म्हटलं गेलेलं आहे आता मी पुढे लिहिलं आहे सात एक शून्य म्हणजे काय अरहंतांचा तर जन्मच नाही आहे अरहंत झाले निर्वाण प्राप्त झालं साधुकार आहे अनागामीचा परत मी शून्य लिहिलंय कसं अना अन आगामी अनआगामी परत येणार आहेत कुठून आता मनुष्य लोकांमध्ये आहेत बरोबर अशी अवस्था प्राप्त केलेली अना आहे अनागामी झालेली आहेत तिकडनं ते ब्रह्म लोकामध्ये जातील आणि तिकडनंच त्यांचं निर्माण होऊन जाईल ठीक आहे परत ते पृथ्वीवरती येणार नाही परत कुठला जन्म घेणार नाहीये अशा प्रकारे ठीक आहे सकदागामी सकदागामी म्हणजे काय एकदाच येईल तो तो आता अशा अवस्थेवरती पोचलेला आहे की त्याचा जन्म फक्त पृथ्वीवरती एकदाच होईल नंतर होणार नाही सकदागामी स्वतः पन्ना जो स्वतः पन्ना लागला त्याचे मॅक्सिमम जास्तीत जास्त त्याचे फक्त सात जन्म होतील बास सात जन्मांच्या आधीच तो अरंत होऊन जाईल किंवा सात जन्मांपर्यंत अरंत होऊन जाईल ही मॅक्सिमम लिमिट आहे बरोबर स्वतःपन्न पासून काय काय लोक समजा असे खूप सारे उदाहरणं आहेत जसं की आपले अय्यासी कोंडण्य जेव्हा भगवान बुद्ध धम्मचक्क प्रवर्तन सुद्धा सांगतात तेव्हा पहिल्या दिवशी कोंडन्य भंतेजी हे स्वतःपन्न होतात दुसऱ्या दिवशी अनंत लखन सुद्धा सांगितलं जातं तेव्हा ते, ते अनंत होतात बरोबर अशी गोष्ट आहे खूप सारे लोक आधी स्वतःपन्न होतात मग धम्म सांगितलं तर मग ते अनागामी होतात सगदागामी होतात अनागामी होतात अशा प्रकारे ठीक आहे हे नीट लक्षात ठेवा संघ कोणाला म्हटलं गेलेलं आहे यांना संघ म्हटलं गेलेलं आहे अकॉर्डिंग टू बुद्ध पण आता आपण इन जनरल आपण सगळे जे चिवरधारी आहेत आणि दृक्षने यांना आपण संघ म्हटलं गेलेलो आहे मग इथे फक्त जे चिवरधारी आहे तेच आहेत का नाही जो व्यक्ती स्वतःपन्न झालेला आहे ते सुद्धा संघामध्ये येतात नीट लक्षात ठेवा नीट समजून घ्यायला जो व्यक्ती स्वतःपन्न आहे पण गृहस्थ आहे तो सुद्धा संघामध्ये येतो सगदागामी आहेत पण गृहस्थ आहे ती सुद्धा संघामध्ये येते अनागामी आहे पण गृहस्थ आहे तरी संघामध्ये येतात कारण की ते त्या लेवलला पोहोचलेले आहे चित्ताची ती अवस्था प्राप्त केलेली आहे म्हणून ते संघामध्ये येतात आणि अर्हंत आता ते गृहस्थ नसतील बरोबर त्याने चिवर घेतलेलं असेल असं अनागामी बरोबर अनागामी अशा प्रकारे हे होते बुद्धांनी सांगितलेले अठ्ठपुरिस पुगला हे आठ प्रकारचे लोक आहेत ज्याला संघ म्हटलं गेलेलं आहे ना आपण सुरुवातीला आपण चार गुण बघितले चार विशेषण बघितले नंतर संघ कशाला म्हटलं गेलेलं आहे ते बघितलं हे लक्षात ठेवा ही गाथा जेव्हा जेव्हा परत परत तुमच्या कानावर येईल तुम्ही ही गाथा बोलाल तो मला अर्थ कळला पाहिजे काय यंग चत्तारे पुरुष युगाने अठ्ठ पुरुष फुग्गला एस बघ बोस हा बघ सांगो स्वतःपन्न मग गवतापन्न फल सगदागामी मग गगदा गामी फल अनागामी मग अनागामी फल अरहंत मग्ग अरहंत फल अशा प्रकारे मग आता हे लोक कसे आहेत कसे लोक आहेत बघा आहुने यो पाहु ने दक्षिणे अंजली करणयो वा खूप छान आता बुद्धांचा हा जो संघ आहे या माहिती कसा आहे आहु तो सत्कार करण्यासारखा आहे त्यांना मानपान देण्यासारखा आहे पाहु त्यांचा पाहुणचार करण्यासारखा आहेत दखिनेयो त्यांना दान दिलं गेलं पाहिजे असा हा संघ आहे अंजली करण त्यांची पूजा वंदना केली गेली पाहिजे असा हा संघ आहे अंजली बरोबर अंजली अंजली म्हणजे आपण हात जोडू नाही का अंजली करणिओ हो, त्यांची पूजा वंदना करण्यासारखं आहे त्यांना नमन करण्यासारखं आहे आता ही खूपच महत्वाची लागणी आहे कसं अनुत्तरंग पु खोक लोकाती या लोकामध्ये काय आहे अनुत्तर आहे श्रेष्ठ आहे या संपूर्ण लोकामध्ये अनुत्तर आहे श्रेष्ठ आहे कशामध्ये पुय खेतांग खेत म्हणजे काय शेती पुय पुण्य ही हे जे लोक आहेत ना मदे, मदे मदे हे ह्या लोकांमध्ये म्हणजे हे आठ प्रकारचे लोक आहेत या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ह्या पूर्ण एकतीस प्रकारच्या लोकांमध्ये हे श्रेष्ठ असे पुण्याची शेती आहे बरोबर पुण्या कमवण्याची शेती आहेत असे आठ लोक आपल्याला भेटले सापडलेत कुठेतरी असतील बरोबर त्यांची आपण पूजा वंदना केली त्यांच्याकडनं आपण धम्म ऐकला त्यांना आपण दान धर्म केला त्यांचे आपण पाहुणचार केला वेगळे वेगळे अशा प्रकारे त्यांना दान दिल्यानंतर महाफलदायी आहे म्हणून अनुत्तरंग पुय लोक साथी करते का शेवटचे हे चार लाईन खूप महत्वाचे आहेत इतकं सोपं नाहीये जंगदंग सत्तारी पुरुष युगानी अठ्ठ पुरुषला ए जगवतो सावक संघो आहुने अंजली करण यो अनुत्तरंग पुय खेंग लोकसाथी या लोकांमध्ये अनुत्तर श्रेष्ठ आहे यांना दान दिल्याने यांची पूजा मंदना केल्याने खूप सारे पुण्य भेटणार आहे असं हा बुद्धांचा सावक संघ आहे ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे धम्म ऐकलेला आहे धम्म समजलेला आहे आणि त्यावर चालत आहे समर्थ विपसना करून त्यांनी एखादी अवस्था प्राप्त केलेली आहे असा एखादी अवस्था स्वतः मग स्वतः फल आणि त्याच्याही पुढे अशा प्रकारे ह्या आठ लोकांना बुद्धांनी संघ म्हटलेला आहे खूप सारे प्रश्न आले असतील खूप सारे डाउट्स आले असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकतात अशा प्रकारे मागच्या तीन व्हिडिओमध्ये मध्ये आपण बुद्ध गुण बघितलं धम्मगुण बघितलं संघ गुण बघितलं बरोबर हो एखादा शब्दाचा अर्थ मागे पुढे झाला गेला असेल पण मी जे यंग गिदम सत्तारीपासून जे सुरू केलं आहे ते परफेक्ट आहे असंच याचा अर्थ आहे आणि असे आठ लोक आहेत ठीक आहे जर तुम्हाला माझ्या शिकवण्यामध्ये काही उणीवा वाटत असतील तुम्ही पुस्तकं हातामध्ये घ्या अर्थ बघा डिक्शनरी बघा इतरांना विचारा त्यांनी पालीमध्ये काही डिग्री घेतलेली आहे त्यांना विचारा संघाला विचारा अर्थ बरोबर आहे का चेक करा पण कुठलाच डाऊट मनामध्ये ठेवू नका धम्म शिकत असताना कुठलाच डाऊट मनामध्ये असला नाही पाहिजे तो खूप मोठा अडथळा बनू शकतो दम्म शिकत असताना एखादी गोष्ट नाही पटली तिला थोडं साईडला करायचं आणि पुढे चालायचं कालांतराने ती वस्तू ती गोष्ट सुद्धा क्लिअर होत जाते खूप लोकांचा अनुभव आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण आता संघ बघितलेला आहे हा व्हिडिओ आपला सगळ्यांना आवडला असेल अशी अपेक्षा करतो काही प्रश्न असतील काही सूचना असतील काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा या याच्यामधूनच आम्हाला खूप सारं धैर्य मिळतं खूप सारं मोटिव्हेशन मिळतं असे व्हिडिओ बनवण्यासाठी एकवीस तारखेला पाली भाषेचा आम्ही सर्टिफिकेट कोर्स लाँच केलेला आहे बरेच लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे घराघरामध्ये पाली गेली पाहिजे आज एका ताईने कमेंट केली तर म्हणे की युवकांना पण तुम्ही असा धम्म सांगा त्यांची नवीन पिढी तयार करा आता हे व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे पण दुर्दैव असं मला दिसतं असं यूट्यूबमध्ये की याला कोण बघत आहेत तर याला जास्त करून चाळीसशी आणि पन्नाशी मधले साठीमधले लोक बघत आहेत दुर्दैव आहे की विशिष्ट लोक जास्त बघत नाहीये याला कारण काय हे आपणच बघावं आपणच सांगावं आपल्या घरामध्ये धम्म किती आहे याचं उत्तर आपल्या सगळ्यांना मिळतील ठीक आहे आपण आपल्या मुलांना धम्म शिकवत आहोत का ॲटलीस्ट एक दिवस बिहारामध्ये जात आहोत का आपल्या मुलांना बुद्ध गुण धम्मगुण संघगुण पाठ आहेत का याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी माहिती आहेत का बोधिसत्व कोणाला म्हणतात महापरिनिर्बाण काय असतं निब्बाण काय असतं का वेगळे वेगळे हे, हे मुलाला की बे प्रत्येकाला आपापल्या घरातली अवस्था माहिती असेल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे ठीक आहे तेव्हाच धम्म समजेल तेव्हाच भारत भारत सोडा आपण बुद्धमय होऊ आपण बुद्धांचा धम्म शिकू आणि बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू जो धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे कुठली शंका मनामध्ये ठेवू नका बरोबर आता मी बऱ्याचदा माझ्या आधीच्या लेक्चरमध्ये पण खूपदा सांगितलेलं आहे की काही अजून संप्रदाय आहे काही अजून समजा धर्म आहेत त्या ठिकाणी कशाप्रकारे लोकांना लहानपणापासूनच एक चांगलं वळण लावलेलं आहे महिनाभराचे उपवास करतात लहान मुलं सुद्धा करतात ॲटलीस्ट चार पाच वर्षाचा पोरगा असेल त्याला एक दिवस तरी उपवास करायला लावतात आपल्याकडे उपस्थाचा सिस्टीम आहे का आपल्या घरामध्ये बरोबर आई वडील जे करतील तेच मुलं अनुकरण करतील लक्षात ठेवा ठीक आहे दुसरी गोष्ट मग आपल्यामध्ये असा थोडासा हा कट्टरपणा का नाही आहे का फक्त फेसबुक फेसबुकवरती आपण असे कट्टर कट्टर पोस्ट लिहून जाऊ बरोबर लोकांना आपण म्हणजे खूप विद्रोह करून असे एखादी पोस्ट लिहू आचरणामध्ये आहे का काही हे विचारलं गेलं पाहिजे स्वतःला आचरण आहे का पंचशील आचरणामध्ये आहे का आपण आठवड्यातनं किमान अष्टशील सुद्धा घेत आहोत का एका दिवशी हे स्वतःला स्वतःला विचारलं गेलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये हा प्रश्न उत्पन्न झाला पाहिजे तेव्हा जाऊन घराघरामध्ये पाली जाईल तेव्हा जाऊन घराघरामध्ये धम्म जाईल मित्रांनो समजून घ्या ठीक आहे अशा प्रकारे आपण संघ गुण समजून घेतलं माझी धम्मदेसना ऐकत असताना आपण खूप चांगल्या प्रकारे माझी दान पूर्ण करण्यासाठी मला मदत करत आहात आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं पुण्य बल वाढवू बारामी पूर्ण हो, बारा हो। आणि लवकरात लवकर तुम्हाला मला निब्बाण सुख लाभू साधू साधू साधू